पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा 5 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेत 2 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना वाकड परिसरात काल रात्री घडली आहे. गाडीचं शीट फाडल्याच्या वादातनं 20 ते 22 समाजकंटकांनी हा धुडगूस घातलाय. हातात तलवार, कोयते आणि लाठ्या काट्या घेऊन काळा खडक झोपडपट्टीत प्रवेश केला. 3 दिवसांपूर्वी ज्या व्यक्तीने गाडीची शीट फाडल्याचा संशय होता त्याच्या गाडीसह आसपासच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे. एकाच्या डोक्यात वार करण्यात आलाय तर एक चिमुरड्याला मुक्का मार लागलाय. वाकड पोलीस आता यांचा शोध घेत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.